मूलके मुलांनो आता आपण मूलके म्हणजे काय ते समजून घेऊ मूलकाची माहिती घेण्यापूर्वी या तक्त्यात पहा यामध्ये काही संयुगांचे कॅटायन व एनायन दिले आहेत या तखत्यात आपण एनायन व कॅटायन पाहिले आता आपण मूलके या घटकाविषयी माहिती घेऊ आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे दोन घटक असतात त्यातील कॅटायन हे धनप्रभारित असतात तर एनायन हे ऋणप्रभारित घटक असतात म्हणजेच धनप्रभारित कॅटायन किंवा ऋणप्रभारित ॲनायन हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात त्यांना मूलके असं म्हणतात कॅटायन मूलकांची जोडी हायड्रॉक्साईड ह्या ॲनायन रूपी मूलकासोबत झाली की विविध आमलारी तयार होतात त्यामुळेच कॅटायनांना आमलारी धर्मी मूलके असं म्हणतात उदाहरणार्थ सोडियम आयन व कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम ही मूलके आहेत यांनाच आपण कॅटायन किंवा आमलारीधर्मी मूलके असं म्हणतो विविध आमलारींमधील फरक या मूलकामुळे स्पष्ट होत असतो याउलट ॲनायन रुपी मुलकांची जोडी हायड्रोजन आयन या कॅटायन रुपी मूलकाबरोबर झाली की विविध प्रकारची आमले तयार होतात उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल हायड्रोजन ब्रोमाइड यांना ॲनायन किंवा आम्लधर्मी मूलके असं म्हणतात मी तुम्हाला इतर काही आमलारीधर्मी मुलके व आम्लधर्मी मूलके कोणती आहेत ते सांगतो आमलारीधर्मी मूलके चांदी तांबे फेरिक कॅल्शियम अमोनियम पोटॅशियम सोडियम ही आहेत आणि आम्लधर्मी मुलके क्लोराइड आयोडाईड सल्फेट नायट्रेट ही आहेत तर मुलांनो आमलारी धर्मी मुलके धातूंच्या अणूंपासून इलेक्ट्रॉन काढल्यावर बनतात उदाहरणार्थ सोडियम तांबे इत्यादी परंतु याला काही अपवाद आहेत जसे अमोनियम आम्लधर्मी मुलके अधातूंच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन मिळवून बनतात उदाहरणार्थ क्लोराईड सल्फाईड परंतु यालासुद्धा काही अपवाद आहेत जसे परमॅग्नेंट आपण आमलारी धर्मी व आम्लधर्मी मूलके याविषयी माहिती अभ्यासली आता आपण साधी मूलके व संयुक्त मूलके याविषयी माहिती घेणार आहोत साधे मूलक साधे मूलक हे एकाच मूलद्रव्यांच्या अणूपासून बनलेले असून ते धनप्रभारित किंवा ऋणप्रभारित असते उदाहरणार्थ सोडियम तांबे क्लोराईड इत्यादी धनप्रभारित साधी मूलके पोटॅशियम कॅल्शियम ॲल्युमिनियम ऋणप्रभारित साधी मूलके क्लोराईड ऑक्साईड नायट्राईड संयुक्त मूलक संयुक्त मूलकामध्ये अणूंचा गट दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्यांच्या अणूपासून तयार झालेला असतो संयुक्त मूलके धनप्रभारित व ऋणप्रभारित असतात उदाहरणार्थ अमोनियम कार्बोनेट सल्फेट फॉस्फेट इत्यादी मूलकांवरील प्रभाराचे जे मूल्य असते तीच त्याची संयुजा असते अशा प्रकारे आपण मूलके याविषयी माहिती अभ्यासली आहे